नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण न्यूमरो ॲस्ट्रो आणि वास्तुशास्त्रानुसार जोडीदाराची निवड आपण कशी करू शकतो आपल्याला हवा असलेला साथीदार जोडीदार निवडताना आपण या सगळ्या शास्त्रांचा थोडक्यात अॅकॉल्ट सायन्सेसचा विचार आपण कसा करायचा त्यांचं मार्गदर्शन कसं घ्यायचं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ वास्तुशास्त्रतज्ञ तसंच ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आणि तसंच वा रेकी रेखी यांचा सगळ्यांचा त्यांचा खूप गाढा प्रगल्भ असा अभ्यास आहे अशा मानसिक काळ्या आपल्यासोबत आहेत अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रातलं लाडकं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आहे त्यांचं स्वागत करूया मॅडम स्वागत तुमचं नमस्कार तर शास्त्र, शास्त्र, मानसी मॅडमशी आपण चर्चा करणार आहोत त्यांचं मार्गदर्शन आपण या सगळ्या दृष्टीने घेणार आहोत आपल्या जोडीदाराच्या निवडीसाठी आपण न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिष याचा सगळा वापर आपण कसा करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी थोडक्यात त्यांची ओळख करून देते सौ मानसी काळे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ ज्योतिषशास्त्रज्ञ तसंच वास्तुशास्त्रतज्ञ आहेत तसंच अंकशास्त्र ज्योतिष वास्तू आणि ॲकल्ट सायन्सचा त्यांचा गाढा असा अभ्यास आहे या विषयावरील परिपूर्ण नॉलेज असलेल्या त्या आ, आ, व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात तसंच आपल्या सकारात्मक ऊर्जेनं इतरांच्या आयुष्यात अतिशय चांगले आनंददायी आणि सुखकारक बदल त्यांनी घडवून आणलेले आहेत अनेकां अनेकांना आपला मनाजोगता जोडीदार निवडून देण्यात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या वास्तू तसंच ज्योतिषशास्त्राच्या आणि अंकशास्त्राच्या माध्यमातून तसंच सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी अनेकांना त्यांनी सुद्धा केलेलं आहे योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे करता येईल याचं उत्तम उदाहरण आणि सकारात्मक ऊर्जेची चालना तुमच्या आयुष्यात कशी तुम्हाला निर्माण करता येईल त्याला कशी चालना देता येईल याविषयी त्या नेहमीच तत्पर असतात चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया मानसी मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये मॅडम आम, 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 विवाह हा, हा खरं तर आपण म्हणूया की प्रत्येकाच्या आयुष्यातला माइलस्टोन असतो एक वेगळंच वळण आयुष्याला मिळतं आपल्या नवीन सुरुवात प्रत्येक पण या सगळ्यात मला सांगा आ, की आपण या सगळ्याचा सगळ्या शास्त्रांचा वापर भले मग अंकशास्त्र असो ज्योतिषशास्त्र असो किंवा वास्तुशास्त्र या सगळ्याचा आपण वापर कसा काय करू शकतो जोडीदाराची निवड करताना स्नेहा मी नेहमी म्हणते की देवानी ना तुम्हाला सगळे नातेवाईक अलॉटेड दिलेत तुमची चॉईस नव्हती की तुम्ही या घरात जन्माला यायचं मिळालेत आई वडील आणि जसं काही तुम्ही जर कसं हे सगळे नातेवाईक जर का आपल्याला अलर्टेड मिळालेत पण आपल्याला देवानी एक चॉईस दिली आहे नवरा किंवा बायको ही चॉईस करायची ती चॉईस आपल्यामध्ये आहे तर आपण काही गोष्टींचा जर का व्यवस्थित विचार केला कारण ही जोडीदाराची निवड म्हणजे ही अख्ख्या पूर्ण आयुष्यात असलेली आपली सहचारणी किंवा आपल्याबरोबर असणारा माणूस जो आयुष्यभर आपल्याबरोबर आहे आणि त्याच्याबरोबर सगळे उन्हाळे पावसाळे बघायचे आहेत आणि सगळ्याच गोष्टी त्याच्याबरोबर असणार आहेत तर त्या जोडीदाराची निवड कारण एक तुमची आत्ता चॉईस चुकली तर पुढच्या सगळ्या गोष्टी चुकत जातील mm -hmm. आणि मी असं नेहमी म्हणते की लग्न होणं इम्पॉर्टंट नाही आहे ते टिकणं इम्पॉर्टंट आहे कारण ते टिकायला खूपशा सॅक्रिफायसेस करायला लागतात ॲडजस्टमेंट करायला लागतात तर ते दोन्हीकडनं यायला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही जोडीदार निवडताय तेव्हा दोन घराणी एकत्र येत आहेत दोन कुटुंब एकत्र येत आहेत आणि दोन भिन्न कुटुंबा कुटुंबातल्या भिन्न रूढी भिन्न परंपरा असलेली लोकं एकमेकांजवळ येत आहेत आणि त्याच्यामध्ये मग आमच्या घरात हे असं होतं त्यांच्या घरात हे असंच चालतं हे सगळं ॲक्सेप्टन्स पाहिजे असणार आहे कारण मुलगी ही नवीन येते त्या नवीन घरात जेव्हा जाते तेव्हा तिला ते, ते सगळ्या रीती रिवाज रूढी माहिती नसतात त्या लोकांचे स्वभाव माहिती नसतात आणि ती एकटी आपलं अख्खं घर सोडून तुमच्यामध्ये येत असते आणि तेव्हा ती ॲडजस्टमेंट ते। ते कशी करायची किंवा आप त्या लोकांचा तिचा काय स्वभाव आहे हे जर का अगोदर तुम्हाला कळलं तिच्यामध्ये गुण दोष काय आहेत तिचे कळले किंवा नवऱ्याचे जरी तिला कळले किंवा नवऱ्याला तिचे कळले तर त्या हिशोबाने आपल्याला ऍडजस्टमेंट करता येईल किंवा आपल्याला वागताना आपण तसं वागू कारण नंबर्सनी आपल्याला त्याचे गुण दोष चांगले कळतात की बाबा कोण अग्रेसिव्ह आहे का कोण जास्त इमोशनल आहे का कोण जास्त केअरिंग आहे का या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला अगोदर कळल्या पत्रिकेच्या माध्यमातून सुद्धा कळू शकतात कारण पत्रिकेत जे बारा भाव असतात त्या बारा भावात तुमचं अख्खं आयुष्य असतं की तुम्ही कसे आहात तुम्हाला नक्की लाईफ पार्टनरच्या विषयी काय कल्पना आहे तुमचे भाऊ बहीण काय पराक्रमात काय 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 आहे आहे भाग्य कर्म हे सगळं कुंडलीतल्या बारा कळेल नंबरच्या माध्यमातून तुमचा मुलांक काय भाग्यांक काय डेस्टिन नंबर काय रुलिंग नंबर काय हे सगळं कळू शकतं आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण एक गुणमिलन जे म्हणतो ते गुणमिलन जर का परफेक्टरित्या आलं त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत की तुमचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहे राशी काय आहे त्या सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये तुमची योनी आहे त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी या गुणमिलनचे मार्कांवरनं ठरतात तर हे सुद्धा जर का बघितलं मग आपल्याला तर लग्न करायचंच आहे तर ते थोडंसं बघून केलं तर हरकत काही नाही एखाद्या चांगल्या मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यातनं जर का केलं मी असं नाही म्हणणार आहे की शंभर टक्के सगळ्यांचीच एडजस्टमेंट होतीच आहे असंही नाहीये पण ती करायला जर का आपण अगोदरच जर का त्या मार्गावर गेलो आपलं माइंडसेट असेल की असं असं जर आहे तर आपण माइंडसेट जर का सेट असेल तर एव्हरीथिंग इज सेट असं मी नेहमी म्हणते तर तुम्हाला अगोदर जर का कळलं की असे असे गुणदोष आहेत आणि हे हे वर्ष आहे हे करिअर आहे तर त्या गोष्टी आपल्याला खूप जास्त फलदायी होऊ शकतात त्यामुळे मार्गदर्शन करून जर का जोडीदाराची निवड केली तर त्याचा जास्त फायदा होईल अच्छा मानसी मॅडम मला इकडे थोडा वेगळा प्रश्न सुचलेला आहे म्हणून मी विचारते तुमच्याकडे अनेक जण येत असतील असे जातक ज्यांना जे उपवर होऊ इच्छित आहेत किंवा जे उपवर तरुण तरुणी आहेत त्यांचे पालक येत असतील पण कधी कधी काही पालक असेही प्रश्न घेऊन येतात की बाबा माझा मा मुलगा प्रेमात आहे किंवा माझी मुलगी प्रेमात आहे जे प्रेमा संबंध आहेत आणि त्याचं रूपांतर आता विवाहात करायचं आहे मग तेव्हा तुमच्यासाठी तरी कुठेतरी ते कठीण होत असेल की पत्रिका अभ्यासून कशा माध्यम खरं सांगू मा... अगदी हा मनातला प्रश्न होता मध्यंतरीच माझ्याकडे एक क्लायंट आले होते आणि त्यांनी वडिलांनी तर पत्रिकाचा अभ्यास वडिलांचा पण होता आणि वडील म्हणतात की मॅडम आ, ही पत्र ही बघा ही माझी मुलींनी असं असं प्रेम केलंय असं झालंय आणि मी पत्रिका बघितली आहे हा असा असा दोष आहे असा असा योग आहे काही वेळेस ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे कारण प्रेमात प्रेमांधळ असतं प्रेमात सगळं आणि ती मुलगी त्यांना नाही त्या अशा धमक्या देत होती जर का नाही झालं तर मी असं करेन मी घर सोडून जाईन मी हे करेन मी ते करेन त्यामुळे आईवडील तर आई त्रस्तच होते तर आई वडिलांचं म्हणणं असं होतं की मॅडम आता काय करायचं तर काही ठिकाणी ऍडजस्टमेंट हा खूप जास्त प्रकार आहे कारण उद्या आपण म्हणलो की नाही करायचं तर ती नंतर तुम्ही ज्याच्याबरोबर लग्न करून देणार आहात त्याच्याबरोबर कशी राहणार आहे हाही एक एक्स्ट्रा क्वेश्चन मार्क आहे म्हणजे मी दोन मुलांची आई आहे त्यामुळे मी म्हणू शकते की हा एक एक्स्ट्रा म्हणजे क्वेश्चन मार्क आहे कारण ती सरळ म्हणली याच्याशी नाही करायचं तर मी कुणाशीच नाही करणार तर हेही प्रश्न आहेत म्हणजे मला म्हणायचं की त्यावेळेस ज्योतिषशास्त्राचा खरंच कस लागतो mm. की कुठल्या mm. अँगलनी मग त्याच्यावरती आपण काही उपाययोजना करू शकतो की बाबा तिच्या नावाचं स्पेलिंग काय तिची साईन काय त्याच्याशी मॅच होतंय का आणि थोडासा कॉन्सलिंगचा पण भाग असतो ज्योतिष समजणं वेगळं आणि ज्योतिष सांगता येणं वेगळं तर तुम्ही कसं कॉन्सलिंग करून समोरच्याला सांगताय बघा बुद्ध बुध ग्रह आहे गुरु आहे शुक्र आहे तो नव्या भावात बसलाय महादशा ही, अंतर ही आहे अंतरदशा ही आहे नक्षत्र हे आहे हे सगळं समोरच्या सर्वसामान्य माणसांना कळत नाही कारण त्यांना त्याचा अभ्यास नाहीये पण तो, तो सूर्य जर का फर्स्ट हाऊसला बसला आहे तर तुमच्या स्वभावात काय होणार आहे हे जर का त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की बाबा नक्की नवमात तुमच्या भाग्यस्थानात हे ग्रह आहेत तर तुमचं भाग्य असं उजळू शकतं तुमच्या जोडीदारामध्ये राहू केतू जर का बसले आहेत तर जोडीदाराची जेव्हा तुम्ही निवड करताल तेव्हा तुम्हाला खूप ऍडजस्टमेंट करायला लागणार आहे लग्न टिकण्यासाठी पण आणि जोडीदार मिळण्यासाठी पण लग्न होण्यासाठी पण कारण राहू केतू हे छाया ग्रह आहेत ते जर का तुमच्या सप्तमात किंवा फर्स्ट हाऊसमध्ये असतील ते ऐंशी डिग्रीला असतात त्यामुळे ते जर का तुमच्या सप्तमात फर्स्ट हाऊसला असतील तर लग्नात विवाहात काही अडचणी येऊ शकतात विवाह तुटायची शक्यता जास्त असतात तर याच्यामध्ये आपण उपाययोजना करून काही गोष्टी करून थोडीशी ॲडजस्टमेंट थोडंसं काउन्सिलिंग करून लग्न जुळवून देऊ शकतो अच्छा बऱ्याच जणांच्या पत्रिका तुम्ही अभ्यासलेल्या आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्ही खरं तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा करता आणि जेव्हा तुम्ही वास्तु जाता तेव्हा सुद्धा तुम्ही सगळ्या वास्तूचा अभ्यास करता आणि विशेषतः जर आ, ती ते जे क्लाइंट असतील ते जर विवाहाविषयी त्यांना काही विचारायचं असेल तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही त्यांच्या घराचा अभ्यास करता पण मला एक सांगा मॅडम जेव्हा तुम्हा तुम्हाला असं कळतं की अरे विवाहाला विलंब होतोय तर मग काय कशा प्रकारे या सगळ्याचं करता तुम्ही माहिती विवाहाला उशीर होतो याचा अर्थ आपल्या एक्सपेक्टेशन पण जास्त असणार आहेत हे पण एक त्याचं कारण असू शकतं अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंगाचं दुःख जास्त होतं असं वेगळं की थोड्याशा अपेक्षा <laughs> मी म्हणेन ना त्या टिकमार्क ज्या आहेत ना त्या टिकमार्कमध्ये थोडस फ्लेक्सिबिलिटी हवी आहे Uh, आमच्याकडे ना पूर्वीच्या काळी म्हणायचे की म्हैस काळी पण पाहिजे दूध देडारी पण पाहिजे शिंगी पण पाहिजे वगैरे वगैरे आमच्या आजी वगैरे त्या काळात म्हणायच्या तर तसंच आत्ता हा uh, म्हणजे मी जेव्हा बघते आहे की मुलगी अशीच हवी आहे मुलगा असाच हवा आहे ह्या ज्या लिस्ट आहेत ना त्या खूप जास्त आहेत आणि mm -hmm. आजकाल सगळेजण खूप प्रॅक्टिकल झालेत प्रत्येकाला तो प्रॅक्टिकलनेस आहे आणि प्रत्येकाला ना जग खूप जवळ आलंय एक्सपेक्टेशन खूप वाढले आहेत की असंच हवंय हे असंच हवं आहे घरच असं हवं स्वतःच का आणि मग ते घरात किती लोक आहेत इथपासून या मुली किंवा मुला सुद्धा मुलगी गोरी मुलगी शिक्षण का का नोकरी का, या सगळ्या एक्सपेक्टेशन आहेत आय अग्री प्रत्येकाला असाव्यात कारण तो जोडीदाराच्या आपल्या डोक्यात असतो आणि ते हवंय पण तिथे थोडीशी ऍडजस्टमेंट करण्याची खूप गरज आहे काही घरांमध्ये कुलदेवी कुलदेवतेची उपासना होत नाही तुझे म्हणली उशीर होतो तर काही घरात त्याचा पण ब्लेस नसतो किंवा काही घरात काही चुकीच्या गोष्टी चुकीच्या दिशेला ठेवलेल्या असतात म्हणजे काय एनर्जी बॅलन्सिंग आहे तर चुकीच्या म्हणजे आगीत जर का आपण पाणी ठेवलं पाणीत जर का आग ठेवली काही चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी केल्या तर काही गोष्टी होऊ शकतात ने मी नेहमी सांगते की जेव्हा मुलीचं लग्न करायचंय तर मुलीला तुम्ही नॉर्थ वेस्टला झोपवा नॉर्थ वेस्ट हा वायव्य कोना आहे को वायव्य कोना म्हणजे वाऱ्याची दिशा हवेची दिशा हालचाल होणारी दिशा तर जर का ती मुलगी वायव्य कोपऱ्यात झोपली तर लवकर त्या घरातन हालचाल होऊ शकते तिला बाहेर काही ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात किंवा ती जाऊ शकते ती जर का साऊथ जाऊन झोपली तर ती स्टेबल होऊन जाईल तर हे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने आपल्याला बघता येऊ शकतं त्यानंतर ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने आपल्याला जोडीदार कसा मिळेल कधी मिळेल दशा कोणती आहे महादशा कोणती आहे आणि न्यूमरोजीच्या हिशोबाने आपल्यामध्ये काय गुण दोष आहेत कारण जेव्हा मी न्यूमोलॉजी शिकवायला उभी राहिले बारा वर्षापूर्वी म्हणजे आपण बारा वर्ष टीव्ही ला शो करतोय मी बारा वर्षापूर्वी उभी राहिले तेव्हा मला या सगळ्या शाखांचा अभ्यास करायची खूप गरज होती कारण कुठला hmm. स्टुडंट कुठल्या अँगलनी मला प्रश्न विचारेल हे माहिती नव्हतं आणि नुसतं निमरोलॉजीनी तुम्ही जेव्हा प्रिडिक्शन देणार त्याच्यापैकी तुम्ही जर का पत्रिकेचा पण त्याला बेस्ट दिला तर अजून एक्स्ट्रा होऊ शकतो कारण पत्रिकेतले ग्रहमान काय आहेत आणि न्यूमोलॉजी काय सांगते बऱ्याचशा वेळेस तुमचं जन्मतारीख एक आहे आणि तुमच्या कुंडलीत तुम्ही मकर लग्नाचे आहात तर ह्या दोन वेगळ्या कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात तुम्ही जर का तीन नंबरचे आहात आणि तुमच्या पत्रिकेत तुळा लग्न किंवा वृषभ लग्न आहे तर तरी सुद्धा इश्यू येऊ शकतात कारण न्युमरलॉजीनी तुम्ही त्याचं स्पेलिंग काहीतरी वेगळं करून देणार जे तुमच्या पत्रिकेला चालणार नाही किंवा तुमच्या पत्रिकेत जर का दुसऱ्या गोष्टी असतील आणि न्यूमोलॉजीनी तुम्ही जर का त्या चुकीच्या स्पेलिंग वर गेलात नुसती न्युमोलॉजी बघून फायदा नाहीये तुम्हाला सगळ्या गोष्टींचा एक्सपेक्टंट या सगळ्या शाखा आहेत या सगळ्या पामेस्ट्री फेस रिडिंग किंवा टॅरो न्युमरलॉजी हिलिंग रेक हे सगळे ब्रांचेस आहेत एका झाडाच्या आणि त्या झाडाच्या ब्रांचेस घेऊन आपल्याला त्या पूर्ण प्रॉपर प्रिडिक्शन करायची गरज करा आहे म्हणून मी नेहमी म्हणते कधीही कुठेही जाताना बेस्ट माणसाकडे जायचं आणि आपल्याला त्याचा सगळा रिसर्च करून जावा तुम्ही की ऍक्च्युली काय गोष्टी आहेत काय किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे काय आहे ऑनलाईन वगैरे जर का आपण काही गोष्टी केल्या तर त्याचे पण इम्पॅक्ट चुकीचे होऊ शकतात असं पण मी म्हणेन तर तुम्ही प्रॉपर समोरासमोर बसा प्रॉपर तुमच्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे मी सरादर स्वतः सुद्धा ऑनलाईन लोक करतात करायचं म्हणतात आम्ही म्हणतो की आम्ही ऑफिसला बसलो आहे तुम्ही आमच्या समोर है, या आपण समोरासमोर ज्या एनर्जी ज्या व्हायब्रेशन जे म्हणजे उत्स्फूर्त असणारे जे प्रश्न आहेत ते ऑनलाईन मध्ये नाही सॉर्ट आउट होत म्हणून मी स्वतः सांगते तुम्ही समोर या समोर बसा काही गोष्टी तुम्हाला समोर दिसतील समोर सांगता येतील काही वेगळ्या गोष्टींचे ऍस्पेक्ट असतात ते पण आपल्याला बघता येतील तर असं मार्गदर्शन घेतलं तर त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकेल नक्की प्रश्न आलेला खरं तर ईमेल फोनच्या माध्यमातून खूप प्रश्न येतात काही काही लोक तर अजूनही पत्रसुद्धा पाठवतात म्हणून एक प्रश्न आलेला आहे कांचन रुपेश साठे ठाण्यावरनं ठाण्याच्या रहिवासी आहेत त्या आणि त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचा विवाह जमत नाही आहे तर विवाह होण्यासाठी त्यांचा योग्य कालावधी हा आहे का आणि त्यांची जन्म वेळ आहे सकाळची सहा वाजून सत्तावीस मिनिटांची बर्थडेट त्यांची आहे पंधरा चार दोन हजार आणि जन्मस्थान ठाण्याच आहे बघ आता जर का मी बघायला गेले तर या मुलीचा मुलांक येतो सहा आणि भाग्यांक येतो तीन आणि कंचन हे नाव जात चार नंबरवर निमरलॉजिकली चार नंबर राहूचा नंबर, नंबर मुलांक भाग्यांक पण आपण चेक करतो त्याला नामांक म्हणतात तर ते स्पेलिंग चुकीच्या नंबरवर जात आहे असं मी म्हणेन बघ कसं आहे माहिती की लग्न करून मुलगी दुसऱ्या घरी जाते बरोबर तर ती दुसऱ्या घरी जाते तेव्हा त्यांच्या रिढी परंपरा आणि सगळं त्यांच्या गोष्टी असत पडते तेव्हा त्यांचं नाव आपण लावतो ते जुनं नाव सुद्धा आपण ठेवत नाही कारण मुलगी तिकडं जाते तेव्हा आजकाल दोन्ही नावं लावतात काही ठिकाणी पण माझं असं म्हणणं आहे की जर का ते नाव तिला सूट असेल तर पुढच्या काही गोष्टी चांगल्या घडतील आणि ती नवीन नवरी आहे बघा मुलांना एकही चान्स नाहीये नाव बदलायचा मुलीला एक चान्स आहे कारण आपल्या त्या रूढी परंपरांमध्ये गुरुजी लग्नाच्या वेळेस प्रॉपर नाव बदलतात ते पूर्वीच्या काळची ती पद्धत होती काही ठिकाणी म्हणतात नाही आम्हाला आत्ताच नाव ठेवायचंय पण आत्ता सुद्धा तुमचं नाव तुमच्या आईवडिलांनी परफेक्ट ठेवलंय का ते पहिले चेक करा कारण ते नाव असंच काहीतरी असेल तर तुम्ही तेच नाव घेऊन पुढे जाणार आहे नावच माणसाला वरंट नावच माणसाला खाली नेतं आणि नावच असतं की जे बेस्ट हवंय जर तुमच्याकडे एकमेव चान्स आहे लग्नात नाव बदलायचा तर प्रॉपर स्पेलिंग तुम्हाला सूट होत का ते पहिले बघा त्याच्यानंतर तुमचं नाव नवऱ्याचं नाव आडनाव हे फुलनेम असतं ते फुलनेम परफेक्ट आहे का कारण पुढच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे तुम्हाला लहानपणी तुमच्या हातात नव्हतं की तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव काय ठेवलं हे तुम्ही चेंज पण कारण नाव अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला कोणीतरी देतं तुम्ही स्वतः ठेवू शकत नाही तुम्ही जेव्हा हे होता तेव्हा तुमचं नाव तुम्हाला असंच मिळालंय तुम्ही नाही सांगितलं होतं आई वडिलांना की माझं हे नाव ठेव किंवा माझं ते नाव ठेव त्यांना त्यावेळेस जे वाटलं ते त्यांनी ठेवलं तर आत्ता मुलींकडे एकमेव चान्स मी नेहमी नेहमी सांगते की तुमच्याकडे एक चान्स आहे पहिले चेक करा प्रॉपर बघा की ते नाव परफेक्ट आहे का परफेक्ट नंबरवर जात आहे का त्याची साईन परफेक्ट आहे का आणि जर नसेल तर लग्नात एकमेव चान्स आहे नेम चेंजचा कारण आपण लग्नानंतर नाव बदलतो आणि मी म्हणेन की सगळ्या मुलींनी पण बदलावं कारण ते दुसऱ्या mm -hmm. जागी जेव्हा जातात तेव्हा तुम्ही पहिल्या गोष्टी सगळ्या सोडता आणि तुम्ही त्यांच्या समोरच होऊन जाता तर त्यांच्या mm -hmm. नाव जर का लावलं आणि त्यांच्या नावाच्या व्हायब्रेशन जर तुमच्यासाठी परफेक्ट असतील तर तुमच्या पुढच्या जीवनाला नक्कीच चांगला फायदा होईल कारण नावाच्या व्हायब्रेशन स्पेलिंगच्या व्हायब्रेशन आणि त्या हिशोबाने तुम्ही सही पण करणार तर ती सही पण तुम्हाला जास्त मी नेहमी सांगते सही बदलो सही मे बदलो किती सही पण बदलायचा तुमच्याकडे एक चान्स आहे तर लग्नात नाव चेंज केलं जर का आपल्याला प्रॉपर त्या नावाच्या पहिल्यांदा पहिल्या वेळेस नसतील इम्पॅक्ट मिळत पॉझिटिव्ह नसेल ते तर तुम्हाला एक चान्स आहे लग्नात नाव बदलायचं तुम्ही नक्कीच प्रॉपर न्युमरोलॉजिस्ट जाऊन प्रॉपर नाव बदलून घेऊ शकता नक्की सर तुम्हाला तुमचं नाव सही बदलायची असेल किंवा तुमच्या जीवनात त्याची परिणामकारकता आणखी जास्त वाढावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मानसे मॅडमचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्याद्वारे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही मानसी मॅडमना भेटू शकता नक्कीच त्या तुम्हाला मार्गदर्शन करेल मानसे मॅडम आणखी एक आपल्याकडे प्रश्न आलेला आहे आपल्यासोबत लाईनवरून त्यांनी फोन केला होता आणि त्यांचं नाव आहे अभिषेक पाटील मुंबईत रहिवासी ते दादर मुंबई दादरचे आणि त्यांची जन्मतारीख आहे एकोणीस दोन एकोणीसशे आणि त्यांचा प्रश्न असा आहे पहिला विवाह त्यांचा काही यशस्वी झाला नाहीये दुसरा विवाहाचा योग आहे का असं विचारता ते एकोणीस दोन एकोणीसशे नव्वद सांगितलं ना तुम्हाला पहिला विवाह नाही झाला याच मी मान्य करीन कारण त्यांची रास येते मिथून आणि लग्न रास येते मिथून आणि सा जी रेग्युलर रास आहे ती वृश्चिक वृश्चिक रास जी आहे ती म्हणजे मिंचू आपण असं म्हणतो आणि मिथून रास ही थोडीशी हवेतली रास आहे मिथून म्हणजे त्याचं चिन्हच दोन आहे mm -hmm. राईट मी असं नाही म्हणत की सगळे मिथून वल्यांचं असतं पण मी असं म्हणेन की इथे जर न्यूमोलॉजिकली जरी बघितलं तर एक आणि चार मुलांक एक आणि भाग्यांक चार असं आहे या पत्रिकेमध्ये द्विभार्या योग आहेच त्यामुळे पहिल्या गोष्टी झाल्या असतील तर काही चुकलं असेल काही झालं असेल तर ते मागे टाकून थोडीशी म्हणजे मी म्हणेन की अनुभवात माणूस शाणं बनत तर आता पुढे थोडासा ऍडजस्टमेंट करून जास्त इगो जास्त म्हणजे चंचलपणा दिशाहीनपणा असा नको आहे आता आणि आता जर का नवीन तुम्ही लग्नासाठी बघत असाल तर लग्नाचे चान्सेस आहेत पण ते आहे, आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करू शकता दुसऱ्या लग्नासाठी आणि मी असं म्हणेन की जरा थोडस पहिल्या लग्नात मी मी खरं सांगते नेहा की mm -hmm. कसं आहे माहिती दोन्हीकडनं ऍडजस्टमेंट हवी आपण mm -hmm. एकाची तुम्ही येता म्हणजे माझ्याकडे क्लायंट जरी तो mm -hmm. आला तो त्याची गोष्ट सांगतो पण पडद्यामागे काय झालं आहे आणि तिकडे आपण जर दुसऱ्याला त्या समोरच्या पाठीला जर म्हणलं तर ते वेगळं काहीतरी सांगत असतात त्यामुळे हे दोन्ही मॅच करायला खूप ऍडजस्टमेंट करायला लागते आणि मी असं म्हणेन की एकदाच चांगला निर्णय घेऊयात कारण मग mm. नंतरचा जो मानसिक त्रास असतो घरातल्यांना आईवडिलांना त्रास असतो स्वतःला त्रास असतो नंतर ते डिवोर्स कोर्ट कचेरी माहेरी गेली परवाच एक आले होते आमच्याकडे नवरा बायको आणि ती आ, मुल बाई जी आहे त्या घरातली ती दोन्ही मुलं घेऊन गेली होती mm. माझ्याकडे सासूबाई त्यांच्या त्यांचे मिस्टर दोघही असे आले होते की आम्हाला मुलांशिवाय राहत नाहीये मॅडम काय करायचं ती परत येईल का Hmm. परत येईल का तर मी म्हंटल तुम्हाला नातवांविषयी खरं प्रेम आहे ना मॅडम करा फोन hmm. आणि बोलवा त्यांना कारण hmm. कसं माहिती का की एक आत्ता घेतलेला निर्णय पुढच्या गोष्टी वाचवतो आणि म्हणलं मला या दोघां नवरा का विषय काही घेणं देणं नाही मला त्या लहान hmm. लेकरांविषयी hmm. जास्त आहे कारण hmm. त्यांना आईही हवी आणि वडीलही हव्यात hmm. तुमची भांडणं आता भेटतील पण त्या लहान मुलांचं काय आणि हे सगळं राग डोक्यात घालून घेणं चिडचिड करणं फर्स्ट्रेशन करणं याच्यात काही अर्थ नाही तुम्ही आलेला दिवस घालवताय आणि आलेला दिवस खूप महत्वाचा आहे तो ये परत येत नाही लग्नातली पहिली पाच वर्ष पुढची पन्नास वर्ष ठरवतात त्यामुळे पहिली पाच वर्ष तुम्ही कसं जगताय कसं लाईफ एन्जॉय करताय कसं एकमेकांना वेळ देताय काही गोष्टी चुकतात मी म्हणत नाही कुणाचं चुकत नाही भांड्याला भांड लागणारच आहे दोन भिन्न लोक एकत्र आली तर त्रास होणारच आहे पण त्याला किती महत्व द्यायचं हे आपल्या हातात आहे एखाद्या गोष्टीला जास्त महत्व दिलं की त्यातलं महत्व वाढतं आणि तुम्ही जेव्हा जास्त महत्व वाढवलं की त्यातनं नक्कीच त्रासच होणार आहे तर ऍडजस्टमेंट आणि कसं आहे माहिती की त्या लहान लेकरांचा काही दोष नाही इगो इश्यू आहेत तुमच्याकडे काही वेगळ्या अपेक्षा आहेत त्याच्यामुळे ही बांधणं चालू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही लहान लेकरांना का घेत आहे तर त्या मग मी त्यांना जेव्हा मी म्हणलं ला तुम्ही लावा फोन तर म्हणे नाही मॅडम ती रागाने गेली असं झालंय आम्ही कशाला लावू आम्ही काय त्यांना बोलू त्यांनी बोलायला पाहिजे म्हणलं मी लावते तुम्हाला नाही लावायचं मी लावते मी लावला आमच्या ऑफिसमधनं आमच्या असिस्टंटनी फोन लावला ती मुलगी तिथून बोलली आणि लिटरली मी म्हणलं बघ तुझ्या असं असं मी काळे बोलते तर ती पण मला रादर फॉलो करत होती मला बघत होती तिला एवढा आनंद झाला तर ती, ती, ती मला म्हणली की मी त्यांच्या सासूबाईंच्या हातात दिला तर त्यांनी पहिले विचारलं की नातवंड कुठे आहेत तर ती नातवंड <laughs> जेव्हा आजी आजी करायला लागली सो त्या ह्या पण रडतात तिकडे तिकडे ती पण रडतीये पण एक कुणी पहिल्यांदा फोन करायचा हा एक मोठा इगो होता आणि तो एक इश्यू होता तिथल्या तिथं तो, तो सॉर्ट आउट झाला त्या ती मुलगी आली पण लगेच घरी वगैरे हे सगळे इन्सिडेंट बघा तुम्ही कुणाकडे जाताय हे खूप इम्पॉर्टंट ने मी नेहमी सांगते तुमचा डॉक्टर तुमचा वकील तुमचा ज्योतिषी किंवा तुमचा मेंटॉर खूप चांगला पाहिजे कारण त्याची निवड जर का तुमची चुकली कारण आमचा एक शब्द तुमचं लाईफ पलटतो त्याची जर का निवड तुमची चुकली तर पुढच्या सगळ्या गोष्टी पुढची सगळी गणित चुकणार आहेत तर ते खूप इम्पॉर्टंट की तुम त्या समोरच्या माणसाचा तुमच्याबद्दलचा असलेला इंटेन क्षण काय आहे बघ स्नेहा प्रसादाचा शिरा खूप चांगला लागतो कारण तो इंटेंट देऊन बनवलेला असतो साधा शिरा केला आणि प्रसादाचा शिरा केला तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे कारण तो दिलेला असतो त्याच्यात की हा प्रसाद आहे तसंच इंटेंट असं असेल की या दोघांनी भेटावं कारण मी जोडणारी बाई मी नेहमी पहिले फर्स्ट प्रेफरन्स म्हणते की थोडा वेळ देऊयात तुम्ही एवढ्या लवकर डिवोर्सला जाऊ नका तुम्ही एवढ्या लवकर म्हणजे मुलगी जरी आली तरी मी तिला म्हणते एक चान्स दे मायासाठी जर नाही झालं तर आपण पुढे भेटूयात पुढे बोलूयात काय करायचं ते पण तो एक चान्स कोणीतरी बाहेरच्या माणसाने कारण घरचे असतात ते चिडलेले असतात ते काहीतरी इगो धरलेले असतं यांनी असं केलं एक त्रयस्त व्यक्ती म्हणून त्या गोष्टीकडे जर का बघायला गेलं तर तो नक्कीच आपण म्हणू की त्याला आपण न्याय देऊ शकतो तर ह्या गोष्टी जर का प्रॉपर झाल्या आणि थोडासा दोन्हीकडे समन्वय साधला गेला तर नक्कीच डिवोर्सचे चान्सेस कमी येतील आणि थोडासा असं लोका बघा तो एक चान्स दिला आणि नंतर नाही झालं तर आपण पण म्हणू की ठीक आहे ओके नाही झालं पण एक गिल्ट मनात राहणार नाही की मी एक चान्स दिला नाही तर ते एक गिल्ट चांगलं दिलं आणि त्या जर का गोष्टींमध्ये तडजोड झाली काही नंबर कलर सिग्नेचर काही बदलायच्या गोष्टी काही घालायच्या गोष्टी जर का केल्या सायकोलॉजी वर्क्स आय डीड धिस आय गेट दिस तर ती सायकोलॉजी जर का तुमची थोडीशी जरी त्या मोमेंटला बदलली आणि कोणीतरी एक मधला माणूस चांगला भेटला mm -hmm. तर नक्कीच या गोष्टीत वाचू शकतात नक्कीच असलेले जे नाती तुटायच्या ज्या ह्याच्यावर आहेत ती नक्कीच मी म्हणेन की जुळू शकतात mm -hmm. कारण आत्ता घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवेल mm -hmm. कारण तो जर का टाका आत्ता नसेल तर मग ती सगळं आहेच ग आणि एवढं इंडियन गव्हर्नमेंट आपली स्पोर्टचे त्याच्या फेऱ्या आहेत mm एवढ्या -hmm. लवकर होत नाही mm -hmm. आणि तेव्हाची मानसिकता मी सगळ्यांची बघते कारण रोज हेच mm -hmm. क्लायंट आहेत क्लायंट कोण असतात ज्यांना करिअर करायचंय ज्यांना फायनान्स पाहिजे किंवा ज्यांचे इमोशनल प्रॉब्लेम आहेत मॅरेजचे प्रॉब्लेम हेच आहे नाही भोवती सर्कल सगळं याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाहीत काही इशू नाही इमोशन रिलेशन आणि फायनान्स या तीन गोष्टीसाठी जातात फक्त वेगळे अँगल असतात तर ते प्रॉपर जर का बघून तुम्हाला प्रडिक्शन मिळालं किंवा तुम्हाला काही गोष्टी करता आल्या तर तुम्ही जास्त चांगल्या करू शकता एक सिंपल मी म्हणेन रोलचा मॅप पाहिजे बघ गुगल मॅप कसा तुम्हाला घेऊन जातो बरोबर तसा एक कोणीतरी असा मॅपिंग सेंटर पाहिजे रिसोर्सेस सेंटर पाहिजे की बाबा हा हा रस्ता इथे चला हे दोन रस्ते तुमच्याकडे तर तुम्ही विचारा कुणाला तरी तज्ञाला जाऊन की बाबा मी कुठला घेऊ हा घेऊ का हा घेऊ कन्फ्युजन मध्ये जाऊ नका कारण तुम्ही तुमच्या नातेवाईकांना विचारलं तर नातेवाईक पण तुमचीच बाजू घेणार ते तुम्हाला जास्त करायला म्हणजे त्या करायला प्रोत्साहित करतील कारण त्यांचा इगो कुठेतरी हर्ट झालेला असतो काही ना काहीतरी झालेलं असतं तुमचे मित्रमैत्रिणी असतात ते वेगळ्या अँगलनी सांगतील ते त्यांच्या अनुभवात सांगतील पण तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय कारण तुमची जी सहचारणी आहे की तुमचा जो पार्टनर आहे तो लाईफ लाँग आहे थोड्याशा चुका सगळ्यांकडनं होतात पण आता जर का कारण तुम्ही समजा दुसरं जरी बघायला गेलं प्रश्न आहेत आपल्याकडे की सेकंड मॅरेज करून का त्याची गॅरंटी काय की ते टिकेलच तो चांगला मिळेलच याची गॅरंटी तुम्ही मला सांगा की काय आहे कोण गॅरंटी घेऊ शकतो त्यापेक्षा मी म्हणेन दगडापेक्षा वीठ ऍडजस्टमेंट करूयात कारण पुढचं कुणी नाही बघितलंय आणि ऍडजस्टमेंट मी म्हणत नाही की खूप ऍडजस्टमेंट करा पण थोडीफार ऍडजस्टमेंट जी आपल्या सगळ्यांनाच तुमच्या घरच्यांना तुमच्या घर आईवडिलांना सुखावून नेईल कारण तुम्हाला झालेला त्रास तुमच्या आईवडिलांना बघवत नाही कारण माझ्याकडे जे आई वडील येतात ना जे माझ्या आई वडिलांच्या असतात तेव्हा सुद्धा मला एवढं वाईट वाटतं की अरे त्यांचे आता काय हाल चालले त्यांचे आता आराम करायचे दिवस आहेत तर त्यांना किती मानसिकता त्यांची आहे आणि त्यांना किती त्रास होतोय तर काही गोष्टी पत्रिकेतन निमरलॉजिकली काही उपाय करून कलर नंबर सिग्नेचर या मार्फत वास्तूचे काही छोटे छोटे उपाय केले तर काही गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात तर एक पाऊल टाकूयात पुढे आणि हे येणारे थोडे प्रॉब्लेम कमी करूयात नक्कीच आपण अशी ही सकारात्मक आणि खूप सुंदर चर्चा पुढे नेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत ऍस्ट्रो न्यूमरो आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपण जोडीदाराची योग्य निवड कशाप्रकारे करू शकतो याविषयी सौ आहे आपल्याला मार्गदर्शन करतात मॅडम आणखी एक आ, आता विवाहाचा विषय निघतोय जोडीदार निवड निवडीचा विषय निघतोय त्या अनुषंगाने मी विचारतोय बऱ्याचदा काय होतं की विवाह झाला होतो थोडी वर्ष सुरुवातीची वर्ष जातात पण नंतर असं होतं की अरे सगळंच निरस वाटायला लागतं मग समोरचा जोडीदार अगदी अक्षरशः त्याला झेलतोय मी इथपर्यंत oh. लोकांच्या वक्तव्य असतं त्याविषयी काय सांगाल म्हणजे एकंदरीत विजन आपण कसं ठेव ठेवलं पाहिजे खरं सांगू लोक असंच येऊन सांगतात नाही मी राहायचं म्हणून राहते mm -hmm. लिटरली काही आता काही लोक सांगतात की आमच्यामध्ये काही रिलेशन नाहीयेत पण आम्ही राहतोय समाजाला घाबरून राहतोय आम्हाला मुलं आहेत म्हणून राहतोय yeah. तर मी असं म्हणेन की तुमच्यातला ओलावा तुम्ही टिकवलाच नाहीये तो प्रेमाचा ओलावा टिकवलाच नाही मग आपण गाडी चालवत असतो yeah. गाडीला पुढे काच असते स्नेहा ती खूप मोठी असते त्याच्या शेजारीच एक छोटा आरसा दिलेला असतो त्या आरशात बघून आपण मागे बघत असतो की मागनं कुणी येते का किंवा आपल्याला कोणी ठोकर बसते का किंवा मागचा आणि आपल्यामध्ये किती अंतर आहे तर तो आरसा खूप छोटा आहे तर त्या आरशात बघून मी म्हणते की काय किती छोट्या आरशामध्ये बघून तुम्ही ठरवणार आहात तर तो छोटा आरसा एक रेफरन्ससाठी घ्या ना फक्त छोट्याशा काही रेफरन्स मिळाले ओके पण पुढचं विजन मोठं आहे ना जर गाडी चालवताय तुम्ही गाडीत बसलात जीवनाच्या गाडीत बसलात तर मी असं म्हणेन पुढचं विजन मोठं ठेवा की पुढे काहीतरी आहे तुमच्यासाठी नाही तुमच्या नातेवाईकांसाठी तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या मुलांसाठी स्वतःच्या करिअरसाठी काही गोष्टीची ऍडजस्टमेंट करून स्वतःमध्ये एक सुसंवाद आणून काही गोष्टीचा वापर करा ना काही गोष्टी आहेत ज्याच्यात खरंच लॉजिक आहे न्युमोलॉजिकली किंवा ज्योतिषशास्त्र हे सगळी शास्त्र आहेत त्या लॉजिकली जर का काही गोष्टींचा जे पुढे ऑबस्टेकल आहे आहेत त्यांना जर का आपल्याला मिळालं काही तुमच्या दशा आहेत महादशा आहेत काही चुकीचा पिरियड आलाय बघा जेव्हा एखादी दशा महादशा चालते तेव्हा त्या कुंडलीतले ते, ते ग्रह ऍक्टिव्ह होतात तिथे ती ती स्थानं ऍक्टिव्ह होतात तर त्या त्या, त्या, त्या गोष्टी घडणार आहेत मी तुम्हाला आता माझ्याकडे कोणी आलं आणि ते मला म्हणत होते मध्यंतरी की मॅडम लग्न करायचं मी म्हणलं आता योग नाही पुढच्या वर्षी ती वेळ येऊस थांबा ना घाई कशाला करताय थांबा जर येणार आहे ती वेळ तर आपण त्या मूहूर्त साधू बघा पूर्वी मूर्तावरती लग्न करायचे सगळ्या गोष्टी मूर्तावर व्हायच्या आता आपल्याला वाटतंय म्हणून आपल्याला जसं पाहिजे तसं नाव ठेवतोय आपण जे आपल्याला वाटतंय म्हणून आता मला हे करायचंय पण त्याचे पुढचे धोके जे आहेत ते तुम्हाला भोगावे लागतात तर त्यापेक्षा प्रॉपर तुमची वेळ मला एकाने पण विचारलं मी दोन वेळा एक्झाम देतो एम पी एस सी यू पी एस तर मॅडम नाही होते तर म्हणलं आता ह्या ह्यानी करूयात हे हे उपाय करूयात पुढचं वर्ष चांगलं दिसतंय जेव्हा आपला पिरियड तेव्हा चौके छक्के जेव्हा पिरियड नसतो ना तेव्हा तुम्ही कितीही काही केलं तरी तो बॉल बसणार नाही तेव्हा झरपटीच खेळायला लागेल आणि ते, लागे। ते जर का कळलं की माझा पिरियड कधी आहे न्युमोलॉजीच्या मार्फत ऍस्ट्रोलॉजीच्या मार्फत आपल्याला नक्कीच चांगला कळू शकतो की आत्ता पिरियड काय आहे कारण नक्षत्र कुठलं चालू आहे तुमची महादशा कुठली चालू आहे तुमची अंतरदशा कुठली आहे दशा कुठली आहे न्यूमरोजिकली तुमचं वर्ष कुठलं चालू आहे हे जर का तुम्हाला कळलं तर त्या त्या गोष्टी प्लॅन आउट करता येतात लोक माझ्याकडे दरवर्षी येतात वर्ष बदलतं नंबर चेंज होतात पुढच्या वर्षाचं प्रडिक्शन काय किंवा आपण जे म्हणतो की साडेसाती किंवा ज्या काही गोष्टी आहेत आता काही लोक डायरेक्ट घेऊन म्हणतात कसली साडेसाती लागली माहिती नाही काहीच होत नाही <laughs> असं काही नाहीये शनी हा ग्रह अडीच वर्ष एका राशीत राहतो आणि तो तीन त्याची पै ज्या राशीत तो असतो त्याच्या पुढची रास आणि त्याच्या मागच्या राशीला साडेसाती असा आपण पिरियड म्हणतो तो अडीच अडीच वर्षाचा पिरियड असतो पण साडेसाती माणसाला शिकून जाते आपलं कोण आणि परक कोण कारण कर्मफलदाता शनी न्यायप्रिय शनी तर तो, तो तुम्हाला तुम्हाला कसं वागायचं तुम्हाला कसं डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे तुम्हाला कुणाकडनं काय करून घ्यायचंय आणि तुम्ही कसं वागू शकता आणि तुम्हाला काय करायला हवं आणि पुढच्या तीस वर्षात परत कारण ती तीस वर्षांनी येते तेव्हा जेव्हा ती तीस वर्षांनी परत येते ना तेव्हा तुम्ही अगदी मस्त मी म्हणून तापून अनुभवात अनुभवातनं गेलेला असता mm -hmm. आणि साडेसाती ही वाईट म्हणून नाही तुम्हाला एक तुमच्या परिस्थितीची जाणीव करून द्यायला तुम्हाला असलेलं सगळ्या बाकीच्या गोष्टी समजण्यासाठी आहे त्यामुळे त्याचा बाव करायची गरज नाही त्यासाठी घाबरायची गरज नाहीये आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही येऊन मला भेटू शकता विचारू शकता नक्कीच तर तुम्हाला खरंच काही प्रश्न असेल तर तुम्ही खरंच मानसी मॅडम यांना भेटू शकता आणि मानसी मॅडमनी त्यांच्या सक, शैलीद्वारे खूप जणांना मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय सकारात्मक आपण पाहिलंस त्यांच्या बोलण्यातमध्ये सुद्धा ती सकारात्मकता आपल्याला खरंच जाणवते प्रकर्षाने जाणवते आणि अशाच पद्धतीने त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या पाहूयात हॅलो uh, माझं नाव राज राज सुरवाडे मी बांडुकुला राहतो आणि आज या क्लासमध्ये न्युमरोलॉजी आज आमचा आत्ता कोर्स संपला आणि मी जसं आलेलो त्याच्याशी म्हणजे जो एक्सपेक्ट करून आलेलो मी हंड्रेड पर्सेंट त्याच्याशी जास्तच इथून घेऊन जातो नॉलेज आणि ऑफकोर्स ते मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये यूज करणार आहे माझं करिअर मी माझ्या वेगळ्या क्षेत्रात आहेत बट पर्सनल लाईफसाठी बेस्ट आहे की तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहेत तुम्हाला तुम्हाला समजून जातील ऑफकोर्स तुमच्याकडे गायडन्स आहे आणि थँक्यू सो मच मॅम म्हणजे माझी लाईफ बघायला गेलं टू थाउजंड ट्वेंटी टू एंड मध्ये कुठे होती आणि आज मी कुठे ते फक्त मला माहिती आहे कारण की आणि मॅमला बिकॉज आणि मला जेव्हा पण असं वाटतं की गायडन्स पाहिजे तर मी मॅमला डायरेक्ट कॉल करतो आणि असं टेन्शन घ्यायची काय गरज नाही की टी व्हीमध्ये येतात तर स्ट्रिक्ट असेल असं नाही एकदम नॉर्मल आहेत ठीक आहे आणि मी तुम्हाला बोलतो तुम्हाला केलं पाहिजे एकदा एकदा केलं पाहिजे बिकॉज पैसा कमवायला पण पैसाच लागतो सो so, बस मी हेच बोलना की एकदा या ट्राय करा थँक्यू hmm? हॅलो एवरीवन uh, माझं नाव स्नेहल अंकुश भाटूरकर मी उल्हासनगर येथून आलेली आहे अॅक्च्युली माझा एक्सपिरियन्स कस्टमर सपोर्टमध्ये होता पण त्याच्यात मला एवढा वी इंटरेस्ट वाटला नाही तीन ते चार वर्ष मी तो जॉब केलेला आहे पण जेव्हा स्वतःला मी म्हणजे मला काहीतरी दुसरं करायचं होतं लाईक मला असं वाटायचं अध्यात्माकडे मला ओढ जास्त होती आणि न्यूमरोलॉजी वगैरे याच्यात इंटरेस्ट वाढायला लागला जेव्हा मी मॅडमचा प्रोग्राम आ, साम टी व्ही आय गेस तिथे त्यावर बघितला माझ्या सासूबाईंनीच सजेस्ट केलं तुला जर या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल सो तू कर्मा न्यूमरोलॉजीचा क्लास करू शकतेस आणि मला खरंच त्याचा ह्या दोन दिवसात तरी फरक जाणवलेलं आहे जे काही टॉपिक आणि नॉलेज जे मला मिळालं मॅडमकडनं ते बेस्टच आहे सो येस थँक्यू तर मॅडम या प्रतिक्रिया आपण बघितल्या पण मला एक सांगा बऱ्याचदा विवाह करतात फार हौसेने करतात म्हणतात ना हौसेला मोल नसतं मग भले मग ते दागिन्यांच्या बाबतीत असो किंवा मग खर्चाच्या बाबतीत खूप म्हणतात ना अतिशय सरळ हस्ते खर्च केला जातो इवन सोन्याच्या बाबतीत पण खरं तर सोनं हल्ली फॅशन म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने घातले जातात पण ते दागिने घालताना जसं की आपण शरीराच्या ॲटलीस्ट वरच्या भागात सगळं सोनं घालायचं तर पण आता पायात सोनं घातलं जातं साखळ्यांच्या विरुद्ध आहे कारण हा सगळा एनर्जी मॅग्नेटिक फील्ड आहे राईट गोल्डन जे गोल्ड जे आहे ते तुमच्या नॉर्थला जास्त रिप्रेझेंट करतं आणि चांदी जी आहे ती ग्राउंडिंग करतं पूर्वीच्या काळी मोठे मोठे दागिने का घातले जायचे कारण ॲक्युप्रेशर पॉईंट्स दाबले जायचे म्हणून आणि तुमच्या बॉडीतली ऊर्जा किंवा एनर्जी ती ग्राउंडिंग होण्यासाठी चांदी ही शीतल आहे त्यामुळे ती तुमच्यातली उष्णता आणि मॅग्नेटिक फोर्स खाली आणते म्हणून कमरेच्या खाली शक्यतो आपण बघ जोडवे असतात आपल्या पायात पैंजण असतात तर तेच कमरेच्या खाली ती चांदी वापरली जाते आणि कमरेच्या वरती जर का तुम्ही जर का नॉर्थ आपल्या डोक्याचा आपण नॉर्थ पोल म्हणतो आणि पायाकडचा आपण साऊथ पोल म्हणतो बघ झोपताना पण आपण सांगतो की दक्षिणला डोकं आणि उत्तरेला पाय करून झोपा तर ह्याच्यासाठी तो जो बॉडीचा पोल साऊथ पोल आहे आणि मॅग्नेटिक फोर्स आहे ती आपल्यामध्ये प्रॉपर असावी म्हणून तर कमरेच्या वरच्या भागाकडे जर का तुम्ही सोनं घातलं आणि खाली थोडीशी चांदी घातली तर तुमच्या नक्कीच उष्णतेचा प्रवाह तुमच्यातली असलेली एनर्जी ती प्रॉपरली प्रभावित होईल आणि सोन्याला मी म्हणेन मान द्यावा सोनं पायात घालणं हे खरंच चुकीचं आहे तुम्ही ती लक्ष्मी आहे सोनं एनर्जी फोर्स आहे गुरुला रिप्रेझेंट करतो सोनं तर ते आपण पायात नाही घालू शकत पायात तुम्ही नकी चांदी वापरली तर नक्कीच एक आपल्याला प्रश्न आलेला आहे पंकजा सदाशिव धोत्रे यांचा मुंबईतला त्यांचा जन्म आहे आणि जन्मतारीख आहे वीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव जन्मवेळ आहे दुपारी सोळा अठ्ठेचाळीस चार अठ्ठेचाळीस प्रश्न त्यांचा असा आहे अनुरूप जोडीदार त्यांची निवड आहे म्हणजे कसा करता येईल काय अपेक्षा मला बाळगायला हव्या न्यूमच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आहे पंकजांचं तू मला सांगितलं वीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव राईट right? mm -hmm. ती आहे आता सत्तावीस वर्षाची mm -hmm. आणि हा प्रश्न अपेक्षितच होता कारण मुलांक का दोन भाग्यांक चार आहे त्या ह्या ही स्वतः मुलगी इमोशनल खूप आहे पंधरा दिवस खूप चांगली असते पंधरा दिवस खूप खराब असते आणि तिचा भाग्यांक आहे चार चार म्हणजे राहूचा नंबर आहे राहू इल्युजन राहू कन्फ्युजन आणि ती कायम कन्फ्युजनमध्ये असते ड्रीमलँडमध्ये असते स्वप्नांच्या दुनियेत असते एकटी एकटी असते लोनलीनेस फील करते हे सगळे तिच्यातले दोष आहेत तर मी असं म्हणेन की तो जोडीदार असा हवा की या दोषांना कमी करेल आणि तिच्याबरोबर प्रॉपर ऍडजस्ट तर हिनी बघताना मी नक्कीच म्हणेन की हिला समजून घेणारा एक नंबरचा पाच नंबरचा सहा नंबरचा असा जोडीदार म्हणजे म्हणजे नंबर काय की त्या दिवशी जन्मलेला असलेला आता पाच तारीख कधी येते पाच चौदा तेवीस सहा कधी येते सहा पंधरा चोवीस तर या तारख्यांची लोक तिच्याबरोबर प्रॉपर ऍडजस्टमेंट करू शकतात तिला समजून घेऊ शकतात कारण ही मुलगी थोडीशी हट्टी थोडीशी एगोएस्टिक अशी पण आहे पण तिचा डोकं एक नंबर आहे नॉलेज तिच्याकडे एक नंबर आहे फॉरेन्सिक योग खूप जबरदस्त तिच्यामध्ये दाखवतात फक्त तिला कुठे थांबायचं हे कळत नाही आणि ती खूप इमोशनली वाहत जाते तर आपल्याला असा जोडीदार हवा आहे की तिच्या इमोशन कंट्रोल करेल तिला समजून घेईल कारण बाईला हेच हवं असतं की तिच्या पार्टनरकडनं तिला सपोर्ट सिस्टीम किंवा समजून घेणं तर असाच आपण बघू शकतो आणि जर का तुम्ही राशीवर बघायला गेलात तर तिच्यासाठी तुला किंवा वृषभ या राशीचे किंवा मीन आणि मिनेचा पण चालू शकेल तिच्यासाठी धनुचा पण चालू शकेल तर असे कुणी असतील तर ते जोडीदार निवडण्यासाठी तिला खूप जास्त फायदा होऊ शकतो आणि तिच्या नावाचं स्पेलिंग तिने बदलायचंय लग्नात कारण पंकजा हे नाव तिला सूट होत नाही तर हे एक आहे की तिने लग्नात नाव बदलू शकते कलर नंबर सिग्नेचरचा वापर करू शकते फक्त तिने जास्तीत जास्त स्वतःला कमी काळा रंग वापरून आ, एनर्जी लेवल आपली बॅलन्स ठेवायची गरज आहे नक्कीच आणखी एक गोष्ट अशी की बऱ्याचदा असतं असं होतं की संसारात वाद हे होतच असतात पण ते शक्यतो टाळले जावेत भले मग तुमचा प्रेमविवाह असो किंवा आणखी काही पण ते टाळले टाळले जावेत या दृष्टीने काही टिप्स द्या जाता जात दृष्टीने टिप्स बरं मी असं मी आज वेगळी टिप ठरून आले होते पण तू असं म्हणते की टिप्स मी असं म्हणेन की तुमचे बेडरूम खूप चांगली पाहिजे तुमचे बेडरूममध्ये एक सुसंवाद साधायचा आहे तर तुमचं फ्रेग्रेन्स खूप चांगलं पाहिजे तुम्ही देवांना प्रॉपर ठेवलं पाहिजे देव बसायची जागा ईशान्य ईशामान्य दिशा ईशान्य देवांना व्यवस्थित ठेवलं देव तुम्हाला व्यवस्थित ठेवू शकतात देव अख्ख्या घरात कुठंतरी लावलेत ते 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 तर तेही ते एनर्जीचा फ्लो चुकीचा करू शकतात तुमची बेडरूम चुकीची आहे त्या ते खूप म्हणजे कच पचरा पडला आहे पसारा पडला आहे तर त्या बेडरूममध्ये जाऊन कुणालाच ते बरं नाही वाटणार तुझे म्हणते ना की ते टिकावं तर त्यासाठी काही गोष्टी करायला लागतील त्याच्यानंतर जर तुमचं किचन साऊथ ईस्टला असेल तर तुम्ही जे काही स्वयंपाक करताय जे काही बनवताय ते त्याच्या एनर्जीज खूप चांगल्या तुमच्यामध्ये जातील कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि तुम्ही ते ग्रहण करताय तर त्या एनर्जीज तुमच्याबरोबर येऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या केल्या घरात पेंटिंग लावले ते पेंटिंग कुठे लावताय ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण मी अशा बऱ्याचशा घरात गेली की जिथे भांडणं चालू आहेत आणि तिथे असे वेगवेगळे भूताचे mm -hmm. वेगवेगळ्या टाइपचे असे पेंटिंग आहेत तिथे वातावरणच क्रिएट करतायत तो ओराच तिथे असं भांडणाचा तयार होतोय तर असे काही पेंटिंग mm -hmm. लावू नका घरात चांगली चांगली फुलं लावा किंवा फ्रेग्नेस असू द्या आणि घरातली एनर्जी फ्लो खूप चांगला पाहिजे बारीक आवाजात तुम्ही एक चॅन्टिंग मशीन लावलं सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा जरी लावला तर घराच्या व्हायब्रेशन खूप चांगल्या होऊ शकतात आणि त्याच व्हायब्रेशन तुमच्यावरती दिवसभर काम करणार रात्री झोपताना पण करणार आहेत अशाही करणार आहेत तर बेडरूम चांगली ठेवूयात किचन आपलं व्यवस्थित असेल देव व्यवस्थित दिशेला असतील आणि घरातली एनर्जी फ्लो तुमच्या घरात सारखेच कटकट किचकिच वसवास असेल तर ती एनर्जी कशी चांगली राहणार आहे okay, तर थोडंसं शांतता ठेवली आणि काही उपाय केले वास्तुशास्त्राप्रमाणे पण म्हणा किंवा तुमच्या कुंडलीच्या हिशोबाने न्यूमोलॉजीच्या हिशोबाने तुम्ही कलर वापरले न्यूमोलॉजी कलर नंबर सिग्नेचर ह्याला खूप जास्त मी म्हणेन की प्रमोट करते तर या न्यूमोलॉजिकली आपली साईन कशी असावी हे खूप इम्पॉर्टंट आहे त्या साईन केली त्यांचं नाव प्रॉपर ठेवलं तर या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होऊ शकतात आणि कॉन्सिलिंग हा वेगळा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये कॉन्सिलिंग प्रॉपर झालं की बाबा ह्याला काय हवं आहे त्याला काय हवं आहे हे दोन्ही गोष्टी जर का समन्वय साधला गेला आणि मी म्हणेन घरातल्यांपेक्षा लोकांना बाहेरच्यावरती जास्त विश्वास ठेवतात तर एक तुमच्यासाठी एक चांगला मेंटॉर आम्ही सा सिद्ध होऊ शकतो तुम्ही आमच्यापर्यंत पोचू शकता माझे नंबर्स येतात था, मी ठाणे दादर नाशिक कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी असते तुम्ही आमचे बारा वर्ष मी टी व्हीवर येते तर बारा वर्षापासूनचे जे एपिसोड्स आहेत इंस्टाग्रामला फेसबुकला ते तुम्ही बघू शकता यूट्यूबला आणि आम्हाला सबस्क्राईब करू शकता तर तुम्ही नक्कीच मानसी मॅडमचं मार्गदर्शन घ्या तुमचं आयुष्य पुढे सुखकर करण्यासाठी नक्कीच त्या तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील मानसी मॅडम खूप सुंदर चर्चा धन्यवाद त्यासाठी यानंतर आपण इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषयांसह मानसी मॅडम सोबत तोपर्यंत नमस्कार